तात्पर्य म्हणजे पाहिजे त्याचं तात्पर्य पाठाचं नाव आहे सूर्य चंद्र सूर्य खेळत होते पाठाचं नाव काय आहे चंद्र सूर्य खेळत होते आपण हे पाठ वाचून घेऊयात नंतर मी तुम्हाला समजून सांगणार आहे आम्ही चंद्र सूर्य खेळत होतो खेळता खेळता कवडी सापडली कवडी देऊन जिबडे घेतले जिबड्याने मला बी दिले बी मी वाड्यात टाकले वाड्याने मला वेल दिला वेल मी गायीला दिला गायीने मला दूध दिले दूध मी मोराला पाजले मोराने मला पीस दिले पीस मी राजाला दिले राजाने मला घोडा दिला घोडा मी बाबूला बांधला बाबूने मला काठी दिली काठी मी टेकडीला पोचली टेकडीने मला माती दिली माती मी कुंभाराला दिली कुंभाराने मला माठ दिला माठ मी विहिरीला दिला विहिरीने मला पाणी दिले पाणी मी रोपाला पाजले रोपाने मला फूल दिले फूल मी आईला दिले फूल मी आईला दिले आईने मला लाडू दिले लाडू बाळाने खाल्ले बघा मुलांना आपण ही गोष्ट ही कविता आपण वाचून घेतली काय होती मुले मुले होती ती मुले का कोणता खेळ खेळत होती चंद्र आणि सूर्य आपण वेगळे वेगळे खेळ करतो ना जसं लंगडी कबड्डी खो खो असे तुम्ही वेगवेगळे खेळ खेळतात ना त्यामध्ये सूर्य चंद्र आणि सूर्य हा एक नावाचा खेळ होता तर मुलं कोणती खेळ खेळत होती चंद्र आणि सूर्य खेळता खेळता ते मुलं खेळ खेळत होती ते खेळता खेळता त्यांना काय सापडलं कवडी म्हणजे काय सापडले पैसे सापडले पैसे सापडल्यावर ते त्यांनी एक काय घेतलं फळ विकत घेतलं काय विकत घेतलं एक फळ फळ खेळता खेळता त्यांना पैसे सापडले त्या पैशांनी त्यांनी एक फळ विकत घेतले चिबडे घेतले चिबडे म्हणजे एक फळ ते त्या फळाच्या चिबड्याने मला बी दिले त्या चिबड्यामधलं त्यांना काय मिळालं बी काय मिळालं बी आपण जर कोणतं पण फळ खाल्लं सफरचंद खाल्लं त्याच्यामध्ये बी असतं चिकू खाल्ला त्याच्यामध्ये बी असतं असतं ना मुलांना तुम्ही जर कोणतं बी फळ खाल्लं संत्रं खाल्लं त्याच्यामध्ये बी असतं असे एक चिबडं नावाचं फळ आहे त्याच्यामधनं पण बी बी त्यांना मिळालं ते बी मी वाळ्यात टाकलं वाळ्यात टाकलं जी वाळ्यात टाकलं म्हणजे हे बी त्यांनी लावलं म्हणजे तुम्ही जिथे झाडं वगैरे लावतात ना एका कुंडीमध्ये म्हणा एक की कशामध्ये त्यांनी ते बी ते वाळ्यात टाकलं त्याच्यामध्ये वाळ्यामध्ये टाकलं त्याच्यामधनं ते रोप तयार झालं वाड्याने मला वेल दिला काय दिला त्या फळाच्या बीमधनं काय निघालं वेल निघालं काय निघालं वेल झाडाची वेल असतात ना कारल्याची वेल वालपापडीचं वेल असं विविध प्रकारचे वेल असतात ना तशामधनं त्या जिबड्याच्या बियामधनं काय निघालं एक वेल निघालं वेल मी गायीला दिला तो वेल कोण मुलांनी काय केलं काही दिवसात तो वेल वाढत गेला मोठा झाला नंतर ते वेल कोणाला दिलं गायीला दिलं गाय गायचे जेवण काय असतं पाला पाचोळा हे गायीचं जेवण असतं मग ते मुलांनी ते वेल कोणाला दिलं गायीला दिलं गायीने मला दूध दिले त्या मुलांनी गायीला वेल खाऊ घातलं त्याच्या बदल्यामध्ये गायीने त्यांना त्या मुलांना काय दिलं दूध दिलं दूध मी मोराला पाजलं ते दूध त्या मुलांनी पिलं का नाही तर ते दूध गायीने दिलेलं दूध ते मुलांनी मोराला पाजलं मोरांनी मोराला दूध पाजल्यावर मोरांनी त्या मुलांना काय दिलं पीस दिला मोराला माहिती ना काय असतं पीस मोरांची खासियत काय असते पिसामुळे पिसामुळे माहिती ना मोराचं पीस कसं असतं सर्वांनी बघितलंच असेल मोरांनी मला पीस दिले पीस मी राजाला दिले
दिला ते फीस देऊन मुले राजाकडे गेली कोणाकडे गेली राजाकडे राजाने त्या फीस दिले मुलांनी फीस दिल्यावर राजाने त्याला काय दिले राजाने त्याला घोडा दिला काय दिला घोडा राजाला ते मोराचे पीस आवडल्यामुळे राजा आनंदी झाला आणि मुलांना काय दिला घोडा दिला घोडा मी बाबूळला बांधला बाबूळ बाबूळचं झाड सर्वांनी बघितलंच असेल तर तो मुले ते घोडा घेऊन आले आणि एका झाडाला बांधला ते झाड कोणतं होतं बाबूळचं होतं त्या बाबूळच्या झाडाला बांधल्यानी त्या बाबूळच्या झाडाची काठी बाबूळच्या झाडांनी काय त्यांनी काठी दिली काठी म्हणजे काडी बाबूळचे झाड असतं ना त्याला काडे असते ते म्हणजे फांदे असतात त्याच्यातनं एक काठी घेतली ती काठी टेकडीला पोचली टेकडीला पोचली म्हणजे एक मातीचं उंच असा टेकड राहतो ती काडी तोड बाबूळच्या झाडाची काडी तोडली आणि तिथे ती उभी अशी पोचली म्हणजे अशी उभी केली त्या टेकडीला टेकडीने मला माती दिली ती काडी अशी उभी पोचली तर त्याच्यामध्ये काय ते जर मग ती काय म्हणते काठी काढली तर माती येते ना तिच्या सोबत ती ती काठीच्या सोबत काय भेटली माती भेटली माती मुलांनी माती कोणाला दिली कुंभाराला कुंभाराला का बरं दिली मातीपासून काय तयार होतात मातीचे विविध प्रकारचे भांडे तयार होतात जसं मटके मटके मातीचे वेगवेगळे भांडे असतात ना मटके छोटे छोटे मटके मोठे मटके आपण पाणी पितो त्या मटक्यांमध्ये ते माती मी कुंभाराला दिली कुंभाराने मला माठ दिला मग ती माती मुलांनी ती माती कोणाला दिली कुंभाराला दिली कुंभाराने त्यांना मातीबद्दल काय दिलं मटकं दिलं माठ दिला माठ मी विहिरीला दिला मग ते माठ घेऊन कुठे गेले विहिरीजवळ गेले विहिरीतनं पाणी काढलं विहीर सर्वांनी बघितली असेल विहिरीमध्ये काय असतं पाणी असतं माठ मी विहिरीला दिला विहिरीने मला पाणी दिले विहिरीतून काय येतं पाणी पाणी मी ते रोपाला पाजले पाणी घेऊन मग काय झालं एक रोप असतं झाड छोटंसं रोप म्हणजे छोटंसं झाड फुलाचं झाड किंवा कशाचं छोटे छोटे झाड असतात ना त्याला रोप म्हणतात ते मातातलं पाणी मुलांनी कशाला दिलं रोपांना पाजलं रोपांनी मला फुले दिली झाडाला छोट्याच्या झाडाला रोपाला पाणी दिल्यामुळे ते छोटंसं झाड वाढत गेलं आणि त्याच्यामधनं त्या मुलांना काय भेटत गेले फुलं भेटत गेले ती फुल ते फुल घेऊन ते मुलं आईजवळ गेली आईनी झाडाला बांधला बाबूळ बाबूळने काय दिलं एक त्यांची झाडाची फांदी दिली
नंबर एक वर्च कविता समझे जसे आता पेज नंबर दो चित्र पहा आणि उत्तरे सांगा एक ए बघा मुलांनो पेज नंबर दो काय आहे पेज नंबर दो हे चित्र दिसत आहे तुम्हाला हे चित्र कशाचं आहे कशाचं आहे मुलांनो हे चित्र घराचं आहे या इथे या घरामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे पंखा दिसत आहे खिडकी खिडकीला पडदे टीव्ही टीव्ही टेबल खेळणे बॉल बॅट बुक पेन सोफा फुलदाणी पुस्तक उशा बॅग फोटो फ्रेम असं विविध प्रकारे आपल्या घरामध्ये जी जी वस्तू राहते ते या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे दिसतंय ना मुलांनो तुमच्याकडे काय काय असतंय ते पूर्ण या चित्रामध्ये दिलेलं आहे पंखा दिलेला आहे खिडकी आहे फोटो फ्रेम आहे बॅग आहे फुलदाणी आहे सोफा आहे टीव्ही आहे टीव्ही टेबल आहे बुक आहे बॅट आहे आता बघा प्रश्न उत्तर कसे आहे याच्यामध्ये हे चित्र कशाचे आहे हे चित्र कशाचे आहे मुलांनो हे चित्र घराचे आहे पहिले प्रश्न लिहायचं नंतर एका ओळीमध्ये पहिल्या लाईन मध्ये काय लिहायचं प्रश्न काय आहे हे चित्र कशाचे आहे आता उत्तर काय लिहिणार हे चित्र घराचे आहे चित्रात काय काय दिसत आहे आता मी सांगितलं तुम्हाला चित्रामध्ये काय काय आहे तर चला बघू सांगा तुम्ही काय काय आहे चित्रामध्ये चित्रात चेंडू आहे आहे बॉल बॉल म्हणजे चेंडू आहे बॅट आहे बुक आहे पेन आहे खेळणे आहे टीव्ही आहे टेबल आहे पंखा आहे सोफा आहे फुलदाणी आहे बॅग आहे फोटो फ्रेम आहे खिडकी आहे खिडक्यांना पडदे आहे आणि सोफ्यावर तकिया सुद्धा आहे तुम्हाला जे चित्रांमध्ये दिसते ती कोणती कोणती वस्तू आहे ते दुसऱ्या प्रश्नामध्ये लिहायचं आहे तुमचे घर कुठे आहे तुमचे घर कुठे आहे कोणाचं वीके पार्कमध्ये असेल कोणाचं वीके होममध्ये असेल कोणाचं साईवाटिका असेल कोणाचं सिल्वर पॉईंट असेल तुमचं जे जे ज्या ठिकाणी घर असेल त्या ठिकाणचं नाव लिहायचं आहे प्रश्न क्रमांक चार तुमच्या घराच्या बाजूला काय आहे तुमच्या घराच्या बाजूला काय आहे मंदिर असेल तर मंदिर लिहा तुमच्या घराच्या बाजूला शाळा असेल तर शाळा लिहा गार्डन असेल तर गार्डन लिहा दुकान असेल तर दुकान लिहा तुमच्या बाजू घराच्या बाजूला जे काही असेल ते तुम्ही लिहा तुमच्या घरात कोण कोण राहतं तुमच्या घरात कोण कोण राहतं कोणाच्या घरात आई वडील तर सर्वांच्याच घरी असतात आई वडील बहीण भाऊ आजी आजोबा काका मामा जे काही जे कोणी सोबत राहत असेल ते सर्वांची नावे लिहायचे आहे तुमच्या घरातील कोणकोणत्या वस्तू तुम्हाला आवडतात तुमच्या घरामध्ये तुम्हाला काय काय आवडतं कोणाला सोफा आवडतो कोणाला टीव्ही आवडतं कोणाला गेम्स आवडतात कोणाला कम्प्युटर आवडतं कोणाला पंखा आवडतो कोणाला दरवाजा आवडतो तुम्हाला जे काही आवडत असेल ते तुम्हाला प्रश्न क्रमांक सहा मध्ये लिहायचं आहे प्रश्न क्रमांक सात पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात काय म्हणतात पक्ष्यांच्या घराला घरटे काय म्हणतात घरटे घर नसेल तर काय होईल घर नसेल तर काय होईल सांगा मुलांना घर नसेल तर आपण बेघर राहणार आपल्या जवळ न टीव्ही राहणार न सोफा राहणार न खायला वस्तू राहणार बरोबर ना सर्व कुटुंब इकडे तिकडे राहणार बरं ना बरोबर ना मुलांनो प्रश्न क्रमांक घर नसेल तर काय होईल काय होणार सांगितलं ना तुम्हाला आता तेच घर नसेल तर तुम्हाला जेवण मिळणार नाही तुम्हाला शाळेत जायला भेटणार नाही तुम्हाला तुमचे विविध जे काम असतील जसं तुम्हाला तुमचे मम्मी पप्पा खेळणे घेऊन देणार नाही शाळेत जाता येणार नाही विविध प्रकारचं जेवण भेटणार नाही तुमचे विविध प्रकारचे शोक असतात जर शाळेत जाणं गेम खेळणं असं वगैरे तुम्हाला करता येऊ शकणार नाही समजलं मुलांना पहिला प्रश्न हे चित्र कशाचे हे चित्र घराचे आहे उत्तर लिहायचं नंतर दुसरा प्रश्न टाकायचं प्रश्न लिहायचा नंतर चित्रात काय काय दिसते ते तुम्हाला लिहायचं आहे प्रश्न क्रमांक तीन तुमचे घर कुठे आहे ते लिहायचे तुम्हाला
सांगितलं तुमच्या घराच्या बाजूला काय आहे तुमच्या घराच्या बाजूला काय काय आहे ते येतं तुमच्या घरात कोण कोण राहतं ते येतं सांगितलं आई आई वडील बाबा काका मामा जे असेल ते तुमच्या घरातील कोणकोणत्या वस्तू तुम्हाला आवडतात कोण काय काय आवडतात ते मी जे तुम्हाला जे आवडत असेल ते पक्ष्यांच्या घरांना काय म्हणतात घरटे बघा मी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ते तुम्हाला लिहायचे घर नसेल तर काही काय होईल तुम्हाला शाळा नाही शाळेत येता नाही येणार जेवण नाही भेटणार तुमचे विविध प्रकारचे जे काम ते करता येणार नाही प्लस पेज नंबर 3 रंग भरा भगताचं चित्र आहे घराचं चित्र आहे तुम्हाला आवडेल ते कलर बघू भरायचं आहे पुस्तकामध्ये आणि हे प्रश्न उत्तर 1 तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे पेज नंबर 2 वरचं आणि पेज नंबर 1 मधलं पाठाचं नाव टाकायचं सूर्यचंद्र हे नाव लिहायचं आणि ही कविता पूर्ण वहीमध्ये सर्वात प्रथम लिहायचं जी स्वर व्यंजन असेल 12 कडी असेल शब्दार्थ असेल त्याच्यानंतर हे सूर्य आणि चंद्र जी कविता लिहायची आहे जसं आहे तसं आणि नंतर पेज नंबर 2 वरचे प्रश्न उत्तर लिहायचे आणि पुस्तकामध्ये चित्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल ते कलर भरायचे हे चित्र कशाचे भरायचं आहे पेज नंबर 4 हे बघा उदाहरण प्रमाणे करा रेषा दिलेली आहे अशा 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 काही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काही असं लाईन्स दिलेल्या आहेत हे तुम्हाला पेन्सिलनी करायचं आहे बघा पूर्ण पुस्तकामध्येच करायचं नोटबुक बुकमध्ये करायचं नाही गिरवा आणि काढा पेज नंबर 5 पुस्तकामध्ये सी अर्धा गोल अर्धा गोल दिलेलं आहे ना कोणता असा दिलेला आहे उजव्या साईडने कोणता डाव्या साईडने कोणता जे दिलेला आहे कोणता यू दिलेला आहे पुस्तकामध्ये पूर्ण लिहायचं आहे पेन्सिलनी ते बघा गिरवा आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कोणतं असं आहे असे हे तुम्हाला पूर्ण पुस्तका पेज नंबर 6 पर्यंत करायचं आहे पर्यंत पेज नंबर 6 आणि चित्र आणि गोष्ट हे आपण नंतरच्या ब्रेकला बघू काही समजलं नसेल तर शाळेमध्ये येऊन विचारून घ्यायचं समजलं मुलांना धन्यवाद